कराड इथल्या भगवान सरगडे यांनी पश्चिम रेल्वेमध्ये 26 वर्ष नोकरी केली. 2001 साली ते अचानक बेपत्ता झाले आणि त्यानंतर गेली 16 वर्ष सरगडे कुटुंब हे पेन्शन आणि उर्वरित रक्कम मिळवण्यासाठी झगडत आहेत. पत्नी नंदा सरगडे आणि त्यांच्या 3 मुलींवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. अखेर न्याय मिळण्यासाठी सरगडे कुटुंबानं झी हेल्पलाईनकडे तक्रार केली. कराड येथील भगवान सरगडे यांचं कुटुंब पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे अक्षरशः मरण यातना भोगताय. भगवान सरगडे हे 21 डिसेंबर 2075 पासून पश्चिम रेल्वेमध्ये खलाशी पदावर काम करत होते. अचानक 2001 साली ते बेपत्ता झाले. तशी तक्रार देखील सांताक्रूज पोलीस ठाण्यात दाखल झाली. भगवान सरगडे यांनी 26 वर्ष रेल्वेची नोकरी अत्यंत प्रामाणिकपणे केली. मात्र बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि मुलांनी भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्ती वेतनासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र पदरी काहीच पडलं नाही. नंदा सरगडे यांना 3 मुली आणि 1 मुलगा. त्यातली 1 मुलगी अपंग तर तरुण मुलाचं 2 वर्षापूर्वी अपघाती निधन झालं. घरातला कर्ता पुरुष तर कधीच गेला होता, त्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न त्यांना पडला. मुलगा 2014 टू व्हीलरच्या अपघातात गेला म्हणल्यावर आम्हाला काहीच आधार नाही आता. आणि आम्ही मुलाच्या दुःखात होतो. आम्ही आपले हेल्पड घालतो आहे, द्या आमचं काय असेल ती. 2001 पासून PF आणि पेन्सिल तर दिलेलीच नाही. आणि मुलगा गेल्यावर पाकच आमची परिस्थिती बेकार झाली एकदम. आणि ह्या 3 वर्षात आम्ही लई हापीचा हुमरा झिजवला आहे आणि त्यांना विनवणे केले ते तरीसुद्धा त्यांनी आमची दखल घेतली नाही. शेवटी आम्ही टेन्शननं घरात बसलो की आता काय करावं, जगावं का मरावं, आम्हाला काही कळना. आमचा कष्टाचा पैसा आम्हाला देत नाही ती. कराड इथं राहत असलेल्या सरगडी कुटुंबानं कर्ज काढून प्रसंगी अंगावरील सोने विकून 2001 सालापासून मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या कार्यालयात भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्ती वेतनासाठी चक्रा मारल्या. 50 वेळा DPO तसंच अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र प्रत्येक वेळी नंदा सरगडे यांना आश्वासनच मिळाली. अखेर त्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. तुमचं हे राहिले नाही, तुम्ही हे करा, मग तुम्ही ते करा. डबल डबल एकच डॉक्युमेंट्स मागतात. म्हणजे अक्षरशः आता इतकं कंटाळलो ना आम्ही. आणि कोण दाद पण देत नाही. आता मार्ग आम्हाला कुठलाच नाही. काय करावं, काय नाही, हे काही सूचना झाले. मग शेवटी आम्ही म्हटलं आता आम्हाला मीडियाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि माझी एक अतिशय कळकळीचा म्हणजे आमच्यासाठी हा शेवटचा पर्याय आहे. म्हणून मी झी न्यूज चॅनलला कळकळीची विनंती करते की तुमच्याकडून आमचं काम व्हावं ही माझी लई इच्छा आहे. वडील माझे 26-27 वर्ष काम करत होते रेल्वेत. तरी पण त्यांनी जे सर्व्हिस केलेलं आहे त्याचा तो मोबदला आहे तो त्यांनी दिलेला नाही आज. आणि आई इतक्या वर्ष जाऊन येऊन थकलेली आहे आता. तर तिच्यावर जो अन्याय झालेला आहे तो न्याय मिळावा आम्हाला झी 24 तासच्या माध्यमातून. गेली 16 वर्ष पेन्शन आणि PF साठी चक्रा मारणाऱ्या सरगडी कुटुंबाला घेऊन झी हेल्पलाईनची टीम पोहोचली पश्चिम मुंबईतील रेल्वेच्या DRM कार्यालयात. झी हेल्पलाईननं सरगडे यांचा प्रश्न अधिकाऱ्यांपुढे उपस्थित केला. त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. 15 दिवसात हा प्रश्न निकाली लावण्याचं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. ज्या काही अडचणी होत्या त्या दूर करून जवळजवळ आता त्यांना आपण न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा विषय जवळजवळ आता समजण्यात आलेला आहे. लक्षात आला की खरोखर त्यांनी अत्यंत गरजेची गरज आहे. परत अधिकाऱ्यांशी भेटलो, अधिकाऱ्यांशी चर्चा केली, अधिकाऱ्यांशी काही विषय आला आणि लगेच ते कार्यवाहन सुरुवात झाली आणि चांगला एक न्याय त्यांना मिळाला. रेल्वे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानं सरगडे कुटुंबाला मोठा दिलासा मिळालाय. झी 24 तास आमच्याही नेहमी बातम्या बघत असते आणि त्या बातम्यामध्ये झी 24 तासची हेल्पलाईनचे पडते. त्या माध्यमातून आम्ही झी 24 तास या न्यूज चॅनलची मदत घेतली. आणि खरं सांगू का, ही मदत घेतल्यामुळं आमचं इतक्या लवकर काम झालं ना, जे इतके वर्ष रखडलं होतं ते आमचं जवळजवळ एक काय म्हणायचं 8-15 दिवसात पटकन काम झालेलं आहे. आणि हे माझं काम झालं म्हणजे हा इतका गंभीर प्रश्न होता ना, पण तो इतक्या सहज सोप्या रीतीने त्यांनी म्हणजे आम्हाला आमची म्हणजे जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये ती मदत मिळवून दिली. त्याबद्दल मी झी 24 तासचे खूप खूप आभार मानते. मात्र झी हेल्पलाईन या आश्वासनावर स्वस्त बसणार नाही. जोपर्यंत सरगडी कुटुंबाला भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळणार नाही आणि निवृत्ती वेतन लागू होणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील. मुंबईहून देवेंद्र कोल्हटकरसह विकास भोसले, झी मीडिया, सातारा.